नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। रिदोरा देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची हर घर तिरंगा अभियान रॅली। हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 20 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे। त्या अनुषंगाने आज फुलंब्री तालुक्यातील रिदोरा देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गावामध्ये हर घर तिरंगा अभियान रॅली काढून सर्व नागरिकांनी 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरावर तिरंगा लावावे असे सांगण्यात आले। यावेळी उपस्थित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, भूमरे सर, गाडेकर सर व अंगणवाडी सेविका शोभा कोलते, मंगल घागरे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन। Never miss an update.